नमस्कार, आपल्या सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे बटाट्याचं भरीत। त्यासाठी लागणारे साहित्य आहे, इथं मी 3 मीडियम आकाराचे बटाटे शिजवून घेतले। बटाटे जास्त शिजवायचे नाही आहे, अर्ध कच्चे शिजवून घ्यायचे अशा पद्धतीनं। आणि इथं मी एक बाउल इतकं मेथी निवडून स्वच्छ धुवून घेतले। आणि आता इथं तिखट हिरवी मिरची घेतले आणि एक गड्डी लसूण सोलून घ्यायचे आणि एक चमचा जिरं, कोथिंबीर बारीक चिरून घ्यायचे आणि एक कांदा थोडं मोठं कट करून घ्यायचे। आता मी गॅसवर जाळी ठेवले। आता आपल्याला बटाटा चाकूच्या साहाय्याने आतमध्ये असं आतपर्यंत जाईल इतकं चिरून घ्यायचे, त्याच्याने आपला बटाटा छान भाजेल, आतपर्यंत छान भाजून घेईल। असंच एक सगळे बटाटे आपल्याला असं आतपर्यंत चिरून घ्यायचे। ह्याच्यावरनं तुम्हाला कळलं असेल की बटाटा जास्त शिजवून घ्यायचे नाही आहे। आता मी हे सगळे बटाटे जाळीवर अशा पद्धतीने भाजून घ्यायचे। आपल्याला बटाटे असे चारी बाजूनी सुरीच्या साहाय्याने गोल फिरून चारी बाजूने छान भाजून घ्यायचे। बटाटा छान भाजला की त्याला एक छान स्मोकी फ्लेवर येतो। भाकरी बरोबर, चपाती बरोबर किंवा वरण भाताबरोबर तोंडी लावायला खूप छान लागतं हे भरीत। तुम्ही नक्की ट्राय करून बघा। आपले बटाटे छान भाजून झालेत, तुम्ही बघू शकता। आता मी गॅस ऑफ करून बटाटे काढून घेते। आता इथं मी हिरवी मिरची, लसूण, जिरे घालून बारीक करून घेते खलबत्त्यात। तुमच्याकडे खलबत्ता नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा बारीक करून घेऊ शकता, पण खलबत्त्यात कुठलेला चव अप्रतिम लागतो। इथं माझं हिरवी मिरचीचा ठेचा कुटून तयार आहे। आता मी कढई ठेवली आहे गरम करायला, त्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल छान गरम झालं की त्यामध्ये मी अर्धा चमचा मोहरी आणि जिरे घातले। आता जिरेसुद्धा छान तडतडले, त्यामध्ये आता आपण मोठं चिरून घेतलेला कांदा घालून 1-2-3 मिनटं परतून घ्यायचे। आता आपण जे हिरवी मिरची कुटून घेतलं होतं ते ह्याच्यामध्ये घालून छान परतून घ्यायचं आहे। हे तेलात छान परतलं की लसणाचा छान फ्लेवर येतो त्यामध्ये। आता ह्याच्यामध्ये 1/2 चमचा हळद घालायचे। आपल्याला ह्याच्यामध्ये 1 वाटी शेंगदाण्याचं कूट घालायचंय। माझ्याकडे बारीक कुटलेलं कूट आहे, तेच मी वापरते। तुमच्याकडे जाडसर कुटलेलं कूट असेल तरी सुद्धा चालेल, ते सुद्धा छान लागतं। आता आपल्याला 2 मिनटं परतून घ्यायचंय। आता चवी अनुसार मीठ घालून छान परतून घेऊयात। आता आपल्याला जे भाजून घेतलेले आपलेले बटाटे आहेत ना, त्याला हाताच्या साहाय्याने असं अशा प्रकारे स्मॅश करून ह्याच्यामध्ये घालायचे। भाजलेल्या बटाट्यामुळे भरीताला छान स्मोकी फ्लेवर, जे भाजलेला असं फ्लेवर असतो ना, खूप छान फ्लेवर येतो। गॅस मिडियम करून 2-3 मिनटं ह्याला आपल्याला भरतून घ्यायचे। आता ह्याच्यामध्ये आपण स्वच्छ धुवून घेतलेले जी मेथी होती ते ह्याच्यामध्ये घालून बटाट्यासोबत छान मिक्स करून एकसारखं परतून घ्यायचे। गॅस मिडियम फ्लेमवर ठेवूनच आपल्याला मेथी आणि बटाटा एकसारखं परतून घ्यायचे। दोन ते तीन मिनटं छान मेथी आणि बटाटा मिक्स होईल असं, दोघांचं फ्लेवर एकत्र येईल असं छान परतून घ्यायचं आहे आपल्याला। तुम्ही बघू शकता छान परतले। आता आपल्याला बारीक चिरून घेतलेला कोथिंबीर घालून परत 1-2-3 मिनटं छान परतून घ्यायचे। गॅस मिडियम फ्लेमवरतीच ठेवायचे। साधारणतः 2 मिनटं परतून झाल्यावर आपलं बटाट्याचं भरीत तयार आहे। तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा। तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।